हेलो दोन्ही संघांना तीन तीन धावांची पेनल्टी दिलेली आहे. दरम्यान वडपे संघाची सुद्धा ड्रेसिंग आणि चेसिंग कंपल्सरी असल्यामुळे ड्रेसिंग सेम नाही आणि हिवाली संघाची सुद्धा ड्रेसिंग सेम नाही असल्याकारणाने दोन्ही धावांना तीन धावांची पेनल्टी देण्यात येत आहे दोन्ही संघांना. पण ही पेनल्टी ती इक्वल झालेली आहे याच्यामध्ये, म्हणून दोन्ही संघांची पेनल्टी काढून घेतली आहे आणि फ्रेश मॅच स्टार्ट आहे. दरम्यान गोलंदाजी साठी सज्ज होत आहे पवनपुत्र वडपे संघाकडून जगदीश. आणि या सामन्यासाठी जे प्रमुख पाहुणे आम्हाला इथे लाभलेले आहेत आणि विशेष सहकार्य आमच्या मंडळाला करतात दरवर्षीप्रमाणे यावर्षी या सामन्याचं मनोरंजन घेण्यासाठी उपस्थित असलेले सुनील पंडित साहेब यांचं सुद्धा मंडळातर्फे हार्दिक स्वागत. दरम्यान गिरीश स्ट्राईकवर आणि नॉन स्ट्राईकवर फलंदाज आहे तो प्रनील. सुरेख पटका, त्याचप्रकारे सुरेख शतरक्षण पाहायला मिळतंय आपल्याला. एकच धावाने एका धावाने संघाचा अकाउंट ओपन होत आहे. बिनबाद एक सुरेख गोलंदाजी जगदीश याच्याकडून. प्रथम नाणेफेकी जिंकून फलंदाजी करताना हिवाली हा संघ. दरम्यान सुरेख गोलंदाजी जगदीश राईटा मोर द विकेटचा मारा प्रनील साठी. पुन्हा एका फुलंडेचा चेंडू होता, कच्चा लसे शतरक्षण थर्डमॅनच्या दिशेने पाहायला मिळते. मात्र एक धाव काही रोखू शकत नाही आणि एका धावीने संघाची वाढती अशी धावसंख्या दोन. बीट बाद दोन असं समीकरण. वडपे संघाचा जर विचार केला तर या परिसरात एक गाजलेला संघ आहे. दरम्यान जगदीश राईट मोठं विकेट, एकदा सुरेख चेंडू, मात्र स्क्वेअर मारा पाहायला मिळतो पंजनकडून. अवांतर धावीने संघाची वाढते अशी धावसंख्या तीन. उजव्या तिच्या खूपच बाहेरचा चेंडू होता आणि सुरेख अंपायरिंग योगेश दळवी यांच्याकडून. दरम्यान जगदीश याचा पुढचा चेंडू, पुन्हा एकदा सुरेख चेंडू म्हणावा लागेल जगदीश याचा. पूर्णपणे ब्लॉक होल मध्ये चेंडू होता निर्धाव याच्या स्वरूपामध्ये. पोहोचाई क्रिकेट संघाचे माजी खेळाडू नरेश जाधव यांना विनंती असेल त्यांनी व्यासपीठावर सन्मानित व्हायचंय. नरेश जाधव यांना विनंती असेल त्यांनी व्यासपीठावर सन्मानित व्हायचंय. दरम्यान जगदीश पुन्हा एकदा सुरेख टोलला आहे चेंडूला निलेशाने. चेंडू जातोय सहा धावांसाठी. जी पॉवर प्लेचे षटकामध्ये हाताला आला पाहिजे तशीच फलंदाजी हाताळताना आपल्या संघासाठी. स्वतः कर्णधार आहे संघाचा तो गिरीश आणि त्याला सुंदर त्यांना नॉन स्ट्राईकवर उभा फलंदाज प्रनील. सहा धावीने संघाची धावसंख्या नऊ. बिनबाद नऊ, मात्र दडपणाखाली गोलंदाज जगदीश. जगदीश राईट मोर द विकेटचा मारा पंचकडून काढ घेताना गिरीश याच्यासाठी. पुन्हा एकदा सुरेख चेंडू डायरेक्ट हिट, मात्र मिस करतो. फर्स्ट स्लिपच्या क्षेत्रामध्ये चेंडू गेला होता जयशेच्या हातामध्ये. सुंदर फेक सुद्धा झाली होती मात्र कॅरी करता नाही आलं. दरम्यान एक धाव काही रोखू शकत नाही आणि एका धावीने संघाची वाढती अशी धावसंख्या बिनबाद दहा. ऑल ओव्हर जर षटकाचा विचार केला तर अजूनपर्यंत हा षटक रनिंग साठी. पुन्हा एकदा चेंडूला खोदून काढलेला आहे. पुन्हा एकदा डायरेक्ट हिट आणि गचार फेक आणि चेंडू जातो चार धावांसाठी चौकार.
बोनसच्या रूपाने या चार धावा मिळत आहेत ते युवा संघाला आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर युवा संघाची धावसंख्या होती ती 15 सुंदर अशी धावसंख्या उभारण्यात यशस्वी होतोय तो युवा संघ. तर पहिल्या षटकाचा विचार केला तर पूर्णपणे पारडं जर वाटते हिवाळी संघाचं. दरम्यान सुरेख गोलंदाजी होती जगदीश याची, मात्र शेवटच्या चेंडूवर गचाळ फेक झाली आणि फलस्वरूप 5 धाव मिळाले. दरम्यान ओमपुत्र वडपे संघाला शुभेच्छा येतात अजय डोंगरे आणि समीर भोई यांच्याकडून. त्यांनी पवनपुत्र वडपे आणि आई एकवीरा चषक या ट्रॉफीला शुभेच्छा दिलेल्या आहेत. आभारी आहे. दयानंद येते गोलंदाजीसाठी. चेंडूला खोदून काढलेला आहे. चेंडूला ते थर्ड मॅनच्या दिशेने एक धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दोन धावा सुरेखरित्या पूर्ण करतोय तो फलंदाज गिरीश. धावसंख्या होते 19. आतापर्यंत जर बॅटिंग परिस्थिती बघायला गेली तर सुरेख प्रकारची फलंदाजी. ज्या वेळेला खराब चेंडू त्या वेळेला त्याला सुंदर समाचार सुद्धा घेतलेले आणि चांगले चेंडूंचा सम्मान सुद्धा केलेला आहे दोन्ही फलंदाजांनी. दरम्यान दयानंद पवनपुत्र वडपे संघाकडून लेफ्ट आर्म राऊंड विकेट. पुन्हा एकदा सुरेखरित्या टोळलेला चेंडू लॉंग ऑनच्या दिशेने एक धाव पूर्ण. सुरेख फेक आणि फलंदाज बाद होतोय प्रनिल. आत्महत्या करतोय प्रनिल मनाला गेलं तर, कारण की जिथे सुरेख क्षेत्ररक्षण विकेट काढण्यामध्ये सफलता प्राप्त दयानंदसाठी. नवीन फलंदाज योगेश, मात्र सलामीवीर गिरीश संघाचा कर्णधार अजून सुद्धा मैदानावर. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या येते 20. दुसरं षटक मार्गस्थ दयानंदच लेफ्ट आर्म राऊंड विकेट. पुन्हा एका दिशाहीन चेंडू पंचांकडून वाईटचा इशारा. अवंतर धावीर संघाची वाढते अशी धावसंख्या 21. वरुण देवता प्रसन्न पाचापूर गावाला. दरम्यान सामना थांबवायचा आहे पंचांनी, दोन चालू करायचंय. दरम्यान दयानंद सुरेख गोलंदाजी. दयानंदचे आतापर्यंत 5 धाव दिले दयानंदने. पुन्हा एकदा सुरेख चेंडू भीड होतोय फलंदाज. एक अप्रतिम चेंडू दयानंद यांचा. धावसंख्या मात्र स्थिर 21. एक गडी बाद 21. सुरेख फलंदाजी हिवाळी संघाची कर्णधार जिम्मेदारी उचलताना आपल्या संघासाठी आणि अजूनही मैदानावर स्थित आहे. दरम्यान दयानंद याचा पुढचा चेंडू लेफ्ट आर्म राऊंड विकेट. सुरेख चेंडू म्हणावा लागेल दयानंद याचा. पूर्णपणे भीट होतोय फलंदाज. आता मात्र गिरीश याला बांधून ठेवण्यामध्ये पूर्णपणे यशस्वी झालेला आहे गोलंदाज दयानंद. दात द्यावी लागेल कर्णधार हर्षद याची. सुरेख निर्णय गोलंदाजीसाठी
दयानंद याला दरम्यान दयानंद यांचा पुढचा चेंडू गिरीश याच्यासाठी चेंडूला भिडकावून दिलेला आहे लॉंग ऑफच्या दिशेने सुरेख शतरक्षण अर्षद पाटील याच्याकडून आणि दोन धावा काय मात्र रोखू शकत नाही षटक समाप्तीचा इशारा या दोन धावीने संघाची वाढतेची धावसंख्या 23 एक गडी बाद 23 दोन षटकाच्या समाप्तीनंतर सुरेख गोलंदाजी दयानंद पाटील याची दरम्यान संघासाठी तिसरं आणि वैयक्तिक पहिल्या षटक घेऊन येतोय तो गोलंदाज हर्षद स्वतः कर्णधार येतोय आणि सुरेख गोलंदाजी सुद्धा करतोय हर्षद या सीझनचा विचार केला तर एक चांगल्या प्रकारची गोलंदाजी हाताळली होती आतापर्यंत हर्षद याने गोलंदाजी ह्या पाठीचा कणा मानला जातो पवन पुत्र वडपे संघाचा दरम्यान सलामीवीर गिरीश अजून सुद्धा मैदानावर आणि आता मात्र एक स्ट्राईक वाढतो फलंदाज योगेश एकदा चेंडू मात्र हवेत आहे बॉलर बॅक ड्राईव्ह स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये झेल मात्र सुटते आणि दोन धावा काही रोखू शकत नाही या दोन धावेने संघाची वाढते अशी धावसंख्या 25 रेड झोन मध्ये चेंडू उडवला होता फलंदाज योगेश यांनी मात्र फॉलो थ्रो मध्ये कॅरी नाही करता आला गोलंदाज हर्षद पाटील याला सुरेख गोलंदाजी हर्षद पाटील याच्याकडून राईट टर्म राउंड द विकेट नायका चेंडूला भिडकावून दिलेला आहे चेंडू जातोय सहा धावांसाठी खणखणीत चणचणीत षटकार जसा चेंडू तसा समाचार मात्र आता मात्र एक तुम्हारी आणि एक हमारी आपल्याकडे झुकवण्याचा प्रयत्न केला त्यानंतर बॉलची पूर्तता करायची मैदानामध्ये स्वयं धावसंख्येवर दरम्यान हर्षद आयटम राउंड विकेट नायका चेंडूला पकडून लावलेला आहे चार शतरक्षण वैभवच्या कडून आणि चेंडू जाते चार धावांसाठी चौका हर्षद खूप महागडे षटक हाताळताना आपल्या संघासाठी कर्णधार आहे पुन्हा एकदा चेंडूला भिडकावून दिलेला आहे चेंडूला सीमा रेषा पार षटकार विमान उडवलं योगेश या फलंदाजाने पूर्णपणे धावसंख्येला गती प्राप्त करून दिलेली ती हिवाळी संघाच्या धावसंख्या जोराने उचली मारते ती 41 तिसरं षटक मार्गस्थ फलंदाजी योगेश आणि गिरीश याच्याकडून
योगेश खेळतोय आपले वैयक्तिक 18 धावांवर आणि गिरीश खेळतोय 5 प्रणीलेचं विकेट सस्त्यामध्ये पडलं होतं, 2 धावांवर बाद झाला होता प्रणील. दरम्यान हर्षद खूप महागडे षटक, हर्षद याच 18 धावा दिलेल्या आहेत त्यांनी या आपल्या तिसऱ्या षटकामध्ये, वैयक्तिक षटकामध्ये. दरम्यान हर्षद पाहूया कंपॅक्ट करतोय का आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा ब्लॉक होल मध्ये चेंडू टाकला होता, सम्मान देतो चेंडूला. दरम्यान लांबून वैभव फलंदाज येतोय, तर दरम्यान मात्र 2 धावा काही रोखू शकत नाही आणि गचाल फेक. दरम्यान अवांतर धावीने संघाची वाढती 6 धावा इक्वल या अवांतर धावीने संघाची वाढते अशी धावसंख्या 47 रन. आता मात्र दिवाळी होऊन गेलेली आहे, त्यानंतर वडपे संघ बोनस वाटत सुटलाय असं जणू भासत येतोय, कारण की मिस फील्ड भरपूर झालेली आहे. ओव्हरथ्रोच्या स्वरूपात 8 धावा गेलेल्या आहेत. दरम्यान हर्षद याचा पुढचे चेंडू योगेश याच्यासाठी, पुन्हा एका चेंडूला भिडकावून दिलेला आहे. दरम्यान हा सुद्धा चौकार. खूप महागडे षटक, तब्बल 26 धावा खर्च करतोय आपल्या गोलंदाजी मध्ये कर्णधार हर्षद. आता मात्र परिस्थिती बिघडलेली आहे पवनपुत्र वडपे संघाची, पूर्णपणे विस्कळीत करून टाकलेले त्याच्या गोलंदाजीला. दरम्यान गोलंदाजीसाठी सज्ज होतोय एक वेगवान गोलंदाज प्रणित पाटील. एक फलंदाजी पाहायला मिळाली आपल्याला दिवाळी संघाकडून. प्रथम नाणेफेकी जिंकून फलंदाजी करताना 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती 51. सुरेख फलंदाजी कर्णधार गिरीश आणि योगेश यांच्याकडून. क्षेत्ररक्षकामध्ये बदल करताना दरम्यान प्रणित याचा पहिला चेंडू सामोरा द्याल गिरीश. पुन्हा एकदा चेंडूला भिडकावून दिलेला आहे, एक धाव काय मात्र रोखू शकत नाही. स्लॉग ओव्हरचं षटक हाताळताना प्रणित पाटील वेगवान गोलंदाज पवन भुत्र वडपे या संघाकडून. प्रणिताचा पुढ चेंडू सामोरून धडाकेबाज फलंदाज योगेश. पुन्हा एकदा सुरेख चेंडू होतात, एक धाव मात्र पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा सुरेखरित्या पूर्ण करतोय तो दोन्ही फलंदाज योगेश आणि गिरीश. षटक खानामारीचं षटक पाहूया, या षटकामध्ये किती धावा जमा करतात दोन्ही फलंदाज आपल्या संघासाठी. आतापर्यंत सुरेख फलंदाजी दोन्ही फलंदाजांकडून पाहायला मिळाली आपल्याला. दरम्यान प्रणित वेगवान गोलंदाज, नायका चेंडूला भिडकावण्याचा प्रयत्न होता, उजवी स्टिक सोडून जातोय पंचांकडून वाईटचा इशारा. अवांतर धावेने पंच संघाची वाढते अशी धावसंख्या 55. दरम्यान प्रणित लेफ्ट आर्म राऊंड विकेट, डेड बॉल. मित्रांनो आपण जर 2 दिवसाचा विचार केला तर दरम्यान बापगाव संघ आणि गावदेवी धोंडा उडवली या दोन्ही संघांना नाणेफेकीसाठी यायचंय. बापगाव आणि धोंडा उडवली दोन्ही संघांना निमंत्रण असेल नाणेफेकीसाठी यायचे. विकेट पुन्हा एकदा चेंडू फुटवर्क मध्ये करताना प्रणित. आतापर्यंत सुरेख फटकेबाजी, तब्बल 55 धावा हिट केल्या त्या हिवलिया संघाने आणि शेवटचा षटक मात्र चालू आहे.
पुन्हा एकदा भेटकावून दिलं चेंडूला लॉंग ऑफच्या दिशेने गच्छान असं शतरक्षण चेंडू जाते चार धावांसाठी चौका दरम्यान योगेश साठी पुढचा चेंडू चेंडूला भेटकावून दिलेला आहे चेंडूला तर सहा धावांसाठी षटकार दरम्यान चौथे षटक मार्गस्थ आणि जो आश्वासन दिला होता कर्णधाराने की 60+ देण्याचा प्रयत्न करू 60+ धावा पूर्ण झालेले आहेत धावसंख्या 65 धावा चौथं षटक मार्गस्थ प्रणितेचं चार चेंडू प्रणितेच्या षटकात एकदा बॉलर बॅक ट्राय पाहायला मिळतंय एकदा साथ एक खेळाडूची दुसऱ्या खेळाडू आणि ती चोख कामगिरी बजावताना गिरी पुन्हा एका गगन चुंबी गगन भेटी षटकार फटकेबाजी केली ती योगेश यांनी 46 धावा तब्बल त्याने जमवलेत आपल्या अर्धशतकापासून फक्त तो 4 धावा मागे राहिला सुरेख फलंदाजी आजच्या दिवसातील उत्कृष्ट फलंदाजी योगेश याची अप्रतिम तोंडावली संघाच्या कर्णधार इथे उपस्थित आहे बापगाव संघाचा कर्णधार नाणेफेकी होत आहे स्वर्गीय रामदास भवन पाटील सर यांच्या मरणार्थ टॉप बॉक्स मध्ये
दरम्यान नाणेफेक जिंकली होती हिवाळी संघाने, धन्यवाद विनंती असेल. दोंडावरील संघाने नाणेफेक जिंकलेली आहे. तर योगेश प्रथम नाणेफेक जिंकलेले काय करा, चार षटकामध्ये किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल बापको संघाला, माफक संघाला धावांमध्ये रोखण्यासाठी असे कोणते प्रमुख तर कर्णधारांनी भरोसा जातवलेला आहे. दरम्यान नाणेफेक जिंकून आपल्याला फलंदाजी करायची, असे कुठले फलंदाज आहेत की आपल्या संघाची जी नाव आहे ती खेचून पुढे नेतील दोंडाडोळीसारख्या, त्या प्रकारे आपल्यावर कोणत्यावर जास्ती भरोसा आहे की तो आपल्यासाठी चांगली खेळी करेल आपल्या गावासाठी. तर धन्यवाद, नाणेफेक जिंकली दोंडाडोळी संघाने आणि प्रथम शतरक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. धन्यवाद रोहित तर्पणावर मोठे विशाल आव्हान आपण पाहतोय की तो उभं केलं गेलं खास हिवाळी या संघाच्या माध्यमातून. डीजे मार्ट सप्पण जो व्हॅल्यूम आहे तर अक्षय आणि पाहतोय आपण की नॉन स्ट्राइकला जो फलंदाज आहे योगेश हा गोलंदाज असेल आणि नॉर्फेकला फलंदाज पत्ते पण वैभव आणि हर्ष अक्षय क्षमता आहे. आव्हान किती मोठे आहे तेवढंच कामगिरी, मात्र अक्षय यांची उंचावेल काय हा प्रश्न मनात पडला असेल वडप्या संघाच्या खेळू कक्षामध्ये. बघा मित्रांनो, ज्या प्रकारे पण कौतुक करावं तेवढं कम आहे. क्रमांक 3 येऊन योगेश यांनी ज्या प्रकारे 44 धावाची नाबाद एक मॅरेथॉन खेळ साकारली दिवाळी संघाच्या माध्यमातून, तर तोच गोलंदाज आता माझा सुरुवात करतोय गोलंदाजी करण्यासाठी. पहिला चेंडू टाइमला चेंडू लास कोडले क्रिजनकडे, शतकशक्ती करण्याचा सज्ज आहे आणि तोपर्यंत मात्र संधी असेल पहिल्या चेंडूवर या एका दळीने आपलं खातं उघडण्याची आणि संघाची सुरुवात करतोय फलंदाज. ए बी 15% बॅटरी तब्बल 74 धावांचं आव्हान इथे मात्र उभं केलं गेलं हिवाळी संघाकडून. ज्या प्रकारे तुफानी खेळी साकडली होती 44 केला अतिशय क्लास फटका, एक चाकावर बाउंड्रीच्या बाहेर खेळू जाईल काय पंचाचा इशारा काय येणार आणि तोपर्यंत इथं मात्र पाहतोय की वैभव हा 2 धावा सहज पूर्ण करतोय, आपलं व्यक्तिगत स्वतःचं खातं उघडतोय आणि संघात धावसंख्या पुढे 17 पाहतोय. आता मात्र आपण 3 74 धावांचं लक्ष स्वीकारताना मात्र पावपच्या षटकामध्ये एक हाणामारी करावी लागेल तिथून जर सामना जिंकत असेल पवन पतोसपूर वडत्या संघाला. गोलंदाज योगेश यावेळेस पाहता चांगला स्टेडचा फटका होता, जेवढं कौतुक करा तेवढं कम आहे, निशाणा लागत नाहीये आणि एका धावत सहज पूर्ण करतो फलंदाज वैभव. वैभव व्यक्तिगत नॉन स्ट्राइकला 3 संख्या मात्र पाहतो आपण. 74 धावांचं लक्ष स्वीकारताना बिनबाद 4 यानंतर जो सामना होणार आहे बापगाव विपक्ष पण पांडवोत्तर गावधी स्फोट धोंडा वडवली. दरम्यान बापगाव संघात नेहमीच कुठे असो पप्पू हा या संघाचा एक अतिशय चांगला पाठीराखा म्हणून संघासोबत असतोय. वेलकम पप्पू शेट, आपका स्वागत आहे. गोलंदाज योगेश सज्ज होताना दूर असं एक लांब पल्ल्याचा हा त्याचा रणप आहे. यावेळेस मात्र मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, टॉप एज चेंडू हवे ते चेंडू कडे क्षेत्रक्षेत पहिला एक मोठा आदरा बसतोय पवन पुत्र वडप्या संघाला अक्षरच्या स्वरूपात. नव
रवीने फलंदाज क्रमांक 3 वर आता मात्र आपण पाहतोय हर्षित जातोय एक मोठी जबाबदारी असेल या खेळाडूवर पवनपुत्र फटफटत्या संघाकडून नेहमी जर क्रमांक 3 वर फलंदाजी करणारा फलंदाज आहे पावरप्लेच्या षटकामध्ये पाहतोय आपण एका चौथ्या धावता लक्ष स्वीकारताना एका धीमी आणि संत सुरुवात इथं मात्र पवनपुत्र वडपिया संघाची कारण की चौपेर फटकेबाई केली होती का सर योगेश यांच्या माध्यमातून काय एक झंझावत डाव साकारल्या संघासाठी 44 धावा नाबाद पटकावल्या होत्या आणि ते आज एक मोठ्या खेळीच्या बळावर एक बलमोठं विशाल आव्हान उभं केलं होतं स्वतः योगेश हा गोलंदाज यावेळेस मात्र फ्लिकचा फटका चेंडू जाईल स्कुलीच्या वाटून गगनभेदी हा षटकार क्लास शॉट बघितला पण ज्या प्रकारे हा फ्लिक केला होता डाव्या आणि मधल्या अष्टवरचा चेंडूचा टप्पा होता बघितला पण फुटला फ्लिक केला चेंडूला एका क्षणी मोहम्मद अझरुद्दीनची आठवण झाली या फटक्यामधून ज्या प्रकारे मनगटकी फटका खेळण्यामध्ये मात्ता उभा होता मोहम्मद अझरुद्दीन कशा प्रकारे करेल ते मात्र गोलंदाज योगेश हे पाहायचे क्लास फटका पंच केला कवर आणि एका कवरच्या वरतून चेंडू सीमा पार होतोय दंदनी सनसनीचा हा चौकार पुढे दे ना लाल लागला लाल और व्हाईट आहे ना पिलिया नाही होय तुझे मी माझा पिलिया हुआ घंटा पिलिया हुआ जवळपास पाहतोय पण तब्बल 19 धावांची सरासरी इथं मात्र राखवी लागेल साठी जवळपास 17.33 सरासरीने पण पोहोचल्या पावसाच्या फटकामध्ये असेल संघाचा अक्षय हा बाद झाल्यानंतर बॅटरी पोहोचवते इथं मात्र स्वतः हातात घेतोय वैभव आणि सॉफ्टवेअर फटकी पाहिजे बघितलं पण दोन प्रकारे अबे यार मोबाईल नाही सही आहे ना बंद हो जा रहा आपण पंच केला होता पॉवर पॉइंटच्या डोक्यावरतून बंद हो जा रहा मोबाईल आहे नाही एक ही ना साहेब क्रिकेट खेळायला लागेल हर्षद आणि वैभव या जोडीला पता नाही असेल तर गोलंदाज मारा करण्यासाठी बॅटरी पोहोचा देणार पहिला चेंडू टॉप एज नॉट ऑफ रिजनकडे चेंडू फरार होईल 200 दशक पर्यंत चेंडू आणण्यासाठी धावणार आहे चेंडू सीमा पार आणि या चौकार अशा फटकी बाई हे बॅटरी खतम हो गया सिनू अबे एकदम 0% है 0% 18 उलटो चेंडू चुकीला माफी नाही दर्जेदार फटका कोलेक्ट आउट होऊ शकणार
एक पुंडाशा घटनेच्या माध्यमातून एक चांगला संघ बापगाव नाही आया इधर चालू है दादा महापोली धुंडावडोली परिसरातला एक अतिशय चांगला एक संगीत कामगिरीच्या बळावर कामगिरी करणारा धुंडावडोलीला संघ बरोबर करण्याची पात्र पण की या स्पर्धेमध्ये तब्बल आज तीन संघांनी सहभाग नोंदवल्या गेलं भिवंडी तालुका ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून पाहतो एकाच गावच्या पाहतोय आपण आता मोठा फटका घेण्याचा प्रयत्न आणि इतम आता फलंदाज धावबाद होतोय पाचवा फलंदाज बाद आजच्या दिवसातला पाचवा सामना आपण पाहतोय यावेळेस पात्र गतीमध्ये परिवर्तन चेंडू पेस धीम्या गतीचे चेंडू होता फसवा चेंडू टॉसिंगच्या स्थिरे धावपळ करत पाहतोय आपण 38 धावाची आवश्यकता असेल किती कम अंतर करेल पराभव जे पाहिजे कुणाल यवतमाळचा प्रत्येक चांगला दुसरा चेंडू होता चार चेंडू मध्ये कुठल्या प्रकार पाहतोय पण इथं मात्र अजून धावा अतिशय प्रतिम कामगिरी पाहतोय आपण चेंडू होता या स्पर्धेत पहिलं मेडन षटक टाकेल काय गोलंदाज हे पाहायचे कारण की सर्व काही घडलेलं आहे विकेट की अटी घडल्या गेली अर्धशतक लागल्या गेलं नाही पण या स्पर्धेमध्ये 44 धावा नाबाद ज्यांच्या नावावर आहे तो म्हणजे योगेश विकेट मेडन षटक टाकेल काय गोलंदाज कुणाल सुनील पाटील थोडीशी उदार असेल कारण की त्याच्या संघाची कामगिरी फारशी चमकदार करता आली नाही त्यांना चेंडू वाईटच्या स्वरूपात अतिरिक्त धावा खर्च करतोय गोलंदाज संघात संगीत मधा पाहतो आपण 37 या स्वतः टर्न केला चेंडूला बॅकवर्ड टास कोडले क्रिजिंगकडे केलं जातोय डीप मध्ये आता मध्ये चेंडू अडवलं जाते आणि दरम्यान सामना जिंकल्या गेलं दिवाळी संघाच्या माध्यमातून जिंकलेल्या संघाचं अभिनंदन झालेल्या संघाचं कौतुक तर सामनावीर ठरतोय ज्यांनी अतिशय धमाकेदार खेळ साकारली नाबाद 44 धावाची तो म्हणजे हिवाळी संघाचा एक अतिशय महान युवा डॅशिंग फलंदाज योगेश सामनावीर दादा बॅटरी भेटो योगेश याला सन्मानित करतील मॅडम 0% मतलब
पुरस्कार देतील ते उमसाई क्रिकेट संघाचे माजी खेळाडू अनंत सोनवणे यांना विनंती असते. योगेश याला सन्मानित करायचं आहे. हा बंद कर दिया. सुंदराची फलंदाजी केली त्यांनी. वैयक्तिक 45 धावांवर नाबाद राहिला. सुंदर अशी गोलंदाजी सुद्धा पाहायला मिळाली.